प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये. सकाळच्या घाई गडबडीत रोज मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं हा नेहमीचा प्रश्न प्रत्येक आईला पडलेला असतो. म्हणूनच आज आपण 5 दिवसाच्या 5 वेगवेगळ्या आणि पटकन तयार होणाऱ्या टिफिन रेसिपीज बनवणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण सँडविच बनवणार आहोत, त्यासाठी लागणाऱ्या भाज्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. यावरती चीज घिसून घालायचं आहे. चीज स्लाइस
एकदम मस्त डोसा तयार होतो। दुसऱ्या साईडूनही आपण हा भाजून घेऊया। डोसा दोन्ही साईडून भाजलेला आहे, आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता छान जाळीदार डोसा बनून तयार होतो, एकदम मस्त आणि झटपट तयार होतो हा डोसा। आता मी बाकीचेही डोसे बनवून घेते। घरी डोशाचं बॅटर नसेल तर त्यावेळी असा इन्स्टंट रवा डोसा एकदम छान तयार होतो। बघू शकता एकदम जाळीदार डोसे तयार झालेले आहेत। आता आपण टिफिन भरून घेऊया। तर या पालक डोशासोबत तुम्ही केचप, सेजवान चटणी किंवा खोबऱ्याची चटणीही देऊ शकता। आणि थोडेसे फ्रूट्स घालून घेते मी। आणि आपला दुसऱ्या दिवशीचाही टिफिन बनून तयार झालेला आहे। बघू शकता मस्त कलरफुल टिफिन दिसत आहे। आता आपण बीटरूट पराठा बनवणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेले बीटरूट घालून घ्यायचं, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घेऊया, 1/2 इंच आलं घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊया। बघू शकता मी असं बीटरूट वाटून घेतलेलं आहे। आता बाउलमध्ये 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 1/2 चमचा ओवा हातावर भाजलेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि दुसराही पराठा मी भाजून घेतलेला आहे। बघू शकता बीटरूट पराठे एकदम मस्त दिसत आहेत। आता आपण टिफिन भरायला घेऊया। तर बीटरूट पराठ्यासोबत मी इथे दही दिलेलं आहे आणि थोडेसे फ्रूट्स देऊया। तर याचबरोबर आपला तिसऱ्या दिवशीचाही कलरफुल टिफिन बनून तयार झालेला आहे। आता आपण लेमन राईस बनवणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा उडीद डाळ, 1 लाल मिरची, 2 चमचे शेंगदाणे, 10-12 कढीपत्त्याची पाने आणि 1/2 चमचा जिरे घालून घ्यायचे। आणि हे सर्व 1-10 मिनिट तेलावरती भाजून घ्यायचं आहे। हे सर्व व्यवस्थित भाजलं की यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घ्यायची आहे। मिक्स करायची व्यवस्थित, गॅस बारीकच ठेवायचा नाहीतर हळद करपण्याची शक्यता असते। आणि यामध्ये 1 वाटी शिजवलेला भात घालून घ्यायचा। भात मी अगोदरच शिजवून घेतलेला होता किंवा तुम्ही रात्रीचाही भात वापरू शकता। आणि 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघू शकता व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि याचबरोबर आपला लेमन राईस बनून तयार झालेला आहे। तर आपण टिफिन भरून घेऊया। तर टिफिनमध्ये आपण लेमन राईस घालून घेऊया। आता याचबरोबर मी बिस्किट दिलेले आहेत कारण हेल्दी ऑप्शनसोबत थोडंसं जंक फूडही मुलांना आवडतं, सगळंच हेल्दी खायला नाही आवडत त्यांना। तर आपला चौथ्या दिवशीचाही टिफिन बनून तयार झालेला आहे। तर आता आपण रवा टोस्ट बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे काही भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। थोड्याच भाज्या लागणार आहेत आपल्याला। त्यामध्ये कांदा घेतलेला आहे, खिसलेलं गाजर घेतलेलं आहे, रेड बेल पेपर म्हणजेच लाल सिमला मिरची, येलो बेल पेपर, हिरवी सिमला मिरची, थोडंसं टोमॅटो बारीक चिरून आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। यामध्ये सुद्धा तुम्हाला आवडीच्या तुम्ही भाज्या वापरू शकता। या सर्व भाज्या आता आपण एका बाउलमध्ये घालून घेऊया।
जेवढ्या जास्त भाज्या वापरेल तेवढाच रवा टोस्ट टेस्टमध्ये एकदम छान लागतो आणि तेवढ्याच भाज्याही खाल्ल्या जातात मुलांच्याकडून। आता मी सर्व भाज्या बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये अर्धा चमचा रवा घालून घ्यायचा आहे। भाज्यांपेक्षा रवा कमी वापरायचा म्हणजे रवा टोस्ट छान बनतो। तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा अमचूर पावडर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाऊण वाटी भाज्या असतील तर अर्धी वाटीच रवा घालायचा आहे आपल्याला आणि 2 ते 3 चमचे दही घालून घेऊया आणि थोडीशी क्रीम घालून घेत आहे मी। तुम्ही दुधावरची साई वापरली तरीही चालेल। दही आणि साईमध्येच आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे, पाण्याचा वापर नाही करायचा। तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं दही मिक्स करू शकता। तर आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, बघू शकता। फक्त दह्यामध्ये आणि क्रीममध्ये मी हे मिश्रण भिजवून घेतलेलं आहे, पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा। तर इथेसुद्धा मी मल्टीग्रेन ब्रेड घेतलेले आहेत, तर यावरती आपण हे मिश्रण लावून घेऊया। थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये लावून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण, व्यवस्थित पसरवून घेऊया। बघू शकता व्यवस्थित मिश्रण लावून झालेलं आहे। आता दुसऱ्या ब्रेडवरतीही हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित लावून घेते। दोन्हीही ब्रेडवरती मी हे मिश्रण लावून घेतलेलं आहे। आता आपण हे ब्रेड व्यवस्थित भाजून घेऊया। पॅन मी आधीच गरम करत ठेवलेला होता, त्यावरती बटर लावून घेऊया आणि हा ब्रेड ठेवून घ्यायचा आहे त्यावरती। ज्या साईडून मिश्रण लावलं होतं ती साईड खाली करायची। दोन्हीही ब्रेड आपण आत्ताच भाजून घेणार आहोत। दुसरीही मी ब्रेडची स्लाइस ठेवून घेते आणि व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे भाज्या व्यवस्थित भाजल्या जातात। जर मोठ्या गॅसवरती भाजलं तर भाज्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत आणि रवा टोस्ट कच्चा असल्यासारखा लागतो, त्यामुळे लो मीडियम फ्लेमवरती छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता हे ब्रेड आपण उलटवून घेऊया। बघू शकता छान रंग आलेला आहे याला आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत। आता पॅनवरती बटर लावून घेऊया आणि दुसऱ्या साईडूनही हे व्यवस्थित भाजून घेऊया। छान लो मीडियम फ्लेमवरती भाजले की रवा टोस्ट एकदम व्यवस्थित भाजले जातात आणि छान क्रिस्पी तयार होतात। रवा टोस्ट दोन्ही साईडून व्यवस्थित भाजलेला आहे। आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता एकदम मस्त रवा टोस्ट झालेला आहे, भरपूर भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे मस्त हेल्दी ऑप्शन आहे। तर आपण हा कट करून घेऊया। तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये रवा टोस्ट कट करू शकता। बघू शकता एकदम मस्त रवा टोस्ट बनून तयार झालेला आहे। आता आपण टिफिन भरून घेऊया। यासोबत थोडेसे ऑरेंजही देऊया आणि आपला 5व्या दिवशीचाही टिफिन बनून तयार झालेला आहे। तर याचबरोबर आपल्या 5ही दिवसाच्या 5 टिफिन रेसिपीज बनून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला या रेसिपीज कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही या रेसिपी नक्की बनवून बघा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।